सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पहिली दुसरी गोष्टीचं नाव सोनपंखी लारा सौजन्य प्रथम बुक्स लेखक कॅथरीन मार्था नादेन चित्रकार कॅथरीन होल्ड्स हॉसन अनुवाद सुश्रुत कुलकर्णी याचे मूळ प्रकाशक आहेत बुक डॅश तुमच्या आवडीची गोष्ट पहा या व्हिडिओमधून सोनपंखी लारा मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो लाल रंगाच्या लेडीबर्ड किड्यांच्या जगातला अनोखा पिवळा सोनेरी किडा म्हणजे सोनपंखी लारा पण तिला बाकीच्यांसारखंच लाल रंगाचं का व्हायचंय पाहूया या पुस्तकातून या पुस्तकाची वाचन पातळी एक आहे टप्प्याटप्प्यानं वाचणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांसाठी सोनपंखी लारा ही गोष्ट हा व्हिडिओ हे पुस्तक खूपच उपयोगी आहे पाहूया तर मग सोनपंखी लारा ही गोष्ट एक लारा नावाचं लेडीबर्ड किड्याचं पिल्लू होतं ते इतर किड्यांपेक्षा विशेष होतं लाराच्या इतर मित्रमैत्रिणींसारखे तिचे पंख लाल रंगाचे नव्हते तर ते गडद पिवळे सोनेरी होते सगळ्यांना तिचे असे सोन पिवळे पंख खूप आवडत रोज सकाळी बिबी फुलपाखरू तिला भेटून हॅलो असं म्हणत असे हिरवा नागतोडाही कायम तिच्याकडे बघून खुशीत हात हलवे एरवी सदा उदास बसलेला सुद्धा तिला बघून खुश होई शाळेत ती आपल्या खूप साऱ्या मित्रमंडळींबरोबर खेळत असे लालाला मात्र इतर लेडी बर्ड किड्यांसारखं व्हायचं होतं माझे पंखही तुझ्यासारखे लाल असायला हवे होते ग आई ती रडत रडत आईला म्हणायची शेवटी एके दिवशी लाराला खुश करायला आईनं तिचे पंख गडद लाल रंगात रंगवले दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना वाटेत लाराला कोणीच हाय हालो केलं नाही अरे अगदी शाळेत पोचल्यावर सुद्धा तिचे कोणीच मित्र मैत्रिणी तिला हॅलो म्हणाले नाहीत लारा बिच्चारी एकटीच बसून राहिली तिच्या नवीन लाल पंखांकडे कुणाच लक्ष गेलं नव्हतं शेवटी एकदाच माया तिच्याकडं लक्ष गेलं त्या आश्चर्यानं म्हणाल्या अगं बाई तुझे सुंदर सोनेरी पंख तू रंगवलेस वाटत ही गोष्ट ऐकून लाराचे वर्गमित्र मैत्रिणी चकितच झाले तुझे पंख किती खास आहेत किती वेगळे आहेत किती दुर्मिळ आहेत लारा मायाताई म्हणाल्या तुझे वेगळे पिवळे सोनेरी पंख हीच तर तुझी ओळख आहे सिफोची ओळख तिच्या मोठ्या ठिपक्यामुळे आहे आणि सॅलीची आहे तिच्या पायांमुळे अगदी तशीच मग घरी गेल्यावर लारान आपले पिवळे सोनेरी पंख पुन्हा चमकेपर्यंत खूप वेळ अंग घासून घासून अंघोळ केली मी आता पुन्हा कधीच माझे पंख असे रंगवणार नाही तिनं ठरवलं फार तर फक्त एकदा किंवा दोनदा थोडेसेच रंगवेन तेही थोडासा जांभळा रंग किंवा काहीतरी छानस लावून बघायला पण ते कायमचे पूर्ण मात्र कधीच रंगवणार नाही फक्त गंमत म्हणूनच रंगवेन तर अशी ही लारा लेडी बर्ड सोनपंखी लारा ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल आवडण्यासारखीच आहे ही गोष्ट हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांपर्यंत जरूर पोचवाल ही अपेक्षा या ठिकाणी थांबूया धन्यवाद मित्रांनो